नमस्कार, मराठी टेक्सवाडमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे गणेश आणि आज आपण ॲपलने जे 3 फोन लॉन्च केले आहेत त्याबद्दल पाहणार आहोत. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण सुरू करूया. ॲपलने बुधवारीच 3 फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये पहिला फोन जो लॉन्च केला आहे त्याचं नाव आहे आयफोन XS. दुसरा जो फोन आहे त्याचं नाव आहे आयफोन XS मॅक्स. आणि तिसरा जो फोन आहे त्याचं नाव आहे आयफोन XR. तर हे जे फोन आहेत यामध्ये नवीन काय आहे तर याचा डिस्प्ले चांगला आहे आणि यामध्ये एक नवीन प्रोसेसर वापरलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये ॲपलची जी नवीन OS आहे ती यूज केलेली आहे. आणि हे जे फोन आहे ते ड्युअल सिम असणार आहे, त्याचबरोबर ते ड्युअल स्टँड बाय असणार आहे. म्हणजेच तुम्ही या फोनमध्ये 2 सिम यूज करू शकता. परंतु यामध्ये दुसरं जी सिम आहे ते ई सिम असणार आहे असं ॲपलचं म्हणणं आहे. परंतु इंडियामध्ये हे फोन कोणत्या सिमसाठी सपोर्ट करणार आहेत हे आपल्याला लवकरच समजेल. या फोनच्या प्राइस काय असणार आहे ते आता आपण पाहूया. तर आयफोन XS हा फोन आहे, याची 64 GB साठी प्राइस असणार आहे ती 72,000 आसपास असणार आहे. आणि 256 GB साठी या फोनची प्राइस ही जवळजवळ 83,000 आसपास असणार आहे. आणि आयफोन XS मॅक्स या फोनची प्राइस जी असणार आहे ती 64 GB साठी 90,000 आसपास असणार आहे. आणि 256 GB साठी 104,200 आसपास असणार आहे. म्हणजेच तुम्ही जर हा फोन घ्यायचा विचार करत असाल तर या प्राइसनुसार तुम्ही घेऊ शकता. आता आपण याचे काय स्पेसिफिकेशन आहेत ते जरा पाहूया. अगोदर सांगितल्याप्रमाणे हा फोन ड्युअल सिम मध्ये असणारच आहे. आयफोन XS या फोनचा डिस्प्ले जो असणार आहे तो 5.8 इंच OLED डिस्प्ले असणार आहे. आणि आयफोन XS मॅक्स या फोनचा डिस्प्ले जो असणार आहे तो 6.5 इंच म्हणजे खूप मोठा डिस्प्ले असणार आहे. हे जे फोन आहेत यामध्ये A12 बायोनिक प्रोसेसर वापरलेला आहे. आणि हा जो प्रोसेसर आहे तो 6 कोर्सचा असणार आहे. आणि त्याचबरोबर तो 7 नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवरती आधारित असणार आहे. यामुळे काय होईल तर तुमच्या फोनची पॉवर जी आहे ती खूप रिड्यूस होणार आहे. म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त वेळ हा फोन यूज करू शकणार आहात. हा प्रोसेसर वापरल्यामुळे तुमच्या आयफोन XS या फोनमध्ये 30 मिनिटे बॅटरी बॅकअप वाढणार आहे. आणि आयफोन XS मॅक्स या फोनमध्ये 1 तास 30 मिनिटे बॅटरी बॅकअप वाढणार आहे. या दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा यूज केलेला आहे. आणि या ड्युअल कॅमेरामध्ये दोन्ही कॅमेरे हे 12 मेगापिक्सलचे असणार आहेत. त्यातील पहिला कॅमेरा आहे तो 12 मेगापिक्सलचा आहे. याची ॲपरेचर लेंथ ही 1.2 आहे. आणि दुसरा कॅमेरा आहे तो 12 मेगापिक्सलचाच आहे परंतु याची ॲपरेचर लेंथ ही 2.4 आहे. पहिला कॅमेरा हा वाईड अँगल कॅमेरा असणार आहे आणि दुसरा कॅमेरा हा टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. आणि या दोन्ही फोनचा फ्रंट कॅमेरा जो असणार आहे तो 7 मेगापिक्सल असणार आहे. आणि हा कॅमेरा हा सुपर फास्ट असणार आहे असं आयफोनचं म्हणणं आहे. या फ्रंट कॅमेराची ॲपरेचर लेंथ जी आहे ती 2.2 आहे. ॲपरेचर लेंथवरती कॅमेराची जी लाईट सिस्टीम असते म्हणजे कॅमेरामध्ये तुमचा फोटो किती क्लिअर दिसतोय हे त्यावरती डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही घेतलेला फोटो हा ब्राईटर दिसतो. यामुळे ॲपरेचर लेंथ ही खूप महत्वाची असते. तर हे सर्व काय होतं ते आयफोनने लॉन्च केल्यानंतर नवीन फोन्सबद्दल. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन दिसत असेल तर ते दाबा. ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला लगेच एक बेल आयकॉन दिसेल तर ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.